आजच्या या महायुती मेळाव्याच्या निमित्ताने मंचकार उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय मधुकरराजे पिचर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले पालकमंत्री तथा जिल्ह्याचे आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, नुकतंच ज्यांचं मनोगत झालं ते आदरणीय दादा भुसे साहेब, आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये या राज्याने आघाडीकडे जात असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने काम होत आहे ते माननीय उदयजी सावंत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मंचकार उपस्थित असलेले मान्यवर, आणि ज्यांना खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की ज्यांच्या प्रचारार्थ खऱ्या अर्थाने आपली सभा आहेत ते माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, खऱ्या अर्थाने आपण बघत असाल आणि साहेबांना देखील लोखंडे साहेबांना देखील खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो, साहेब आमचा भाग जो आहे तो अकोला तालुका डोंगराळ आहे, दुर्गम आहे, या दुर्गम डोंगराळ भागातून या ठिकाणी येत असताना काही अडचणी देखील आहेत, विशेषतः तर रस्त्यांच्या बाबतीतल्या तर आहेच आहेत, आज आपण बघतोय पाण्याच्या अडचणी, पण मगाशी माननीय भुसे साहेबांनी सांगितली तशी खरी गोष्ट आहे, पाण्याच्याही संदर्भातल्या आम्ही पाहतोय का नवीन पाण्याचा साठा आमच्याकडे अजूनही उपलब्ध झालेला नाही, आजच मुळेची परिस्थिती अशी आहे का जर खाली जर वाकून पाहिलं पिंपळगाव खांड धरणाच्या खाली जर पाहिलं तर आजच प्यायच्या पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी अडचणी तयार झालेल्या आहेत, मग या ठिकाणी लहित असल चास असल या सर्व भागामध्ये जर पाहिलं तर पाण्याचा दुर्भिक्ष या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे, आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करायचं असेल तर पूर्वीच्या काळी वंदने पिचर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही पाण्याचं काम झालं, मुळा अडवण्याचं काम झालं असेल, आढळ अडवण्याचं काम झालं असेल, त्याचबरोबर या ठिकाणी निळवंड्यासारखं धरण झालं असेल का ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक मोदी साहेबांच्या हस्ते खऱ्या अर्थाने कालव्यांचं विमोचन झालं आणि विमोचनाद्वारे खऱ्या अर्थाने अनेक शेतकऱ्यांना या पाण्याचा खऱ्या अर्थाने लाभ होताना आपल्याला पाहायला भेटतोय, हे सर्व कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना निश्चितपणाने सांगितलं गेलं पाहिजे, आज जरी आपण बघतोय की या निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये आपल्याला कोणाला निवडून पाठवायचं या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने लोकांना आपण जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरती जाऊन सांगण्याची वेळ आणि खऱ्या अर्थाने कामाची वेळ आलेली आहे, आणि याच्या निमित्ताने आपल्याला आपलं उद्भवन व्हावं, आपल्या ज्ञानात भर पडावी, आपल्याकडून सांगितलेल्या मान्यवरांकडून ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या त्याचा उहापोह आपण गाव खेड्यांपर्यंत गेला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपला आज खऱ्या अर्थाने आजचा हा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे असं मी या ठिकाणी आज संबोधित करतोय, आपण पाहत असाल काही निवडणूक ही नुसती गावाची ग्रामपंचायत म्हणून नाहीये किंवा तालुक्याची पंचायत समिती म्हणून नाहीये किंवा जिल्ह्याची जिल्हा परिषद म्हणून नाही, तर खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी देशामध्ये कोणाला या ठिकाणी सत्तेवर बसवायची आहे आणि देशात सत्तेवर बसत असताना आपल्या उपयोगी कोण येणार आहे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही आपल्याला दूरदृष्टिकोनाची निवडणूक म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला गेले पाहिजे, ज्यावेळेस आपण बघतो का माननीय मोदी साहेबांचे 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे 10 वर्ष पूर्ण होत असताना काय आहे याच्यातल्या अपेक्षा, आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी साधारणपणे भाषण व्हायचे अन्न वस्त्र आणि निवाऱ्याच्या संदर्भामध्ये, आपण पाहिलं असेल अन्न आपण पाहतोय की कोरोना नंतर प्रत्येक घरापर्यंत मोफत अन्नधान्य खऱ्या अर्थाने माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला भेटत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी निवाराच्या बाबतीत पाहतोय की जी ड यादी आहे ती ड यादी देखील घरकुलांची ड यादी आहे, त्या ड यादीचे देखील अनेक लाभार्थी या ठिकाणी बसलेले आहेत का त्यांच्या ड यादीला देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते, 2025 अखेरपर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसांच्या डोक्यावर छप्पर असलं पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार खऱ्या अर्थाने काम करताना आपल्याला पाहायला भेटत आहे, आणि हे सर्व निर्णय घेऊन कोणाच्या मागे उभं राहायचं आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या मोठा महत्वाचा प्रश्न उपस्थित आहे, मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने खरी गोष्ट आहे
कदाचित आपला मतदारसंघ पाच तालुक्यांचा मतदारसंघ हा खासदारकीचा पाच तालुक्यांचा मतदारसंघ. अकोला तालुक्यामध्ये घाडघर पासून आबाळवाडीपर्यंत जायचं म्हटलं तर नुसतं एका साईडने जायचं म्हटलं तर 120 किलोमीटरपेक्षा जास्त या ठिकाणी ही रेडियस वाढतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस पाहतोय की एका वेळेस खासदार कुठे कुठे पोहोचू शकणार आहेत. जरूर त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून सांगू इच्छितो, खासदार साहेब मागाशी आणि आपले कालही चर्चा झाली, बैठकही झाल्या, त्या बैठकींमध्ये आम्ही वैयक्तिकरित्या आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट आपल्याला देखील सांगितलंय का मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो, त्यावेळेस आम्ही दुसऱ्या पक्षात होतो आणि दुसऱ्या पक्षात असल्यामुळं ज्या ज्या वेळेस ज्या ज्या माणसांचा प्रचार केला तो अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे आणि त्या त्या उमेदवाराला या ठिकाणी लीड द्यायचं खऱ्या अर्थाने आम्ही काम केलेलं आहे हे आवर्जून या ठिकाणी सांगतोय. आज देखील या ठिकाणी या व्यासपीठावर येत असताना अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला या ठिकाणी शब्द देतोय का ज्यावेळेस आपल्याला उमेदवारी भेटली, उमेदवारी दिल्यानंतर पक्षाने आदेश दिले आणि पक्षाने आदेश दिल्यानंतर या ठिकाणी मनातल्या ज्या काही अडचणी होत्या किंवा काही गोष्टी होत्या या परवाच्या दिवशी काल आपण या ठिकाणी तुमच्याशी स्पष्टपणे बोललो. बोलत असताना आम्ही या ठिकाणी सांगितलंय का साहेब मागच्या वेळेस जरी आम्ही या ठिकाणी दुसऱ्या पक्षात होतो परंतु आज या ठिकाणी भारतीय पक्षात प्रवेश, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर पक्ष देईल तो आदेश मानून खऱ्या अर्थाने आम्ही काम करतोय आणि हे काम करत असताना जरूर या ठिकाणी या तालुक्यातून लीड हे आपल्याला राहील हे आवर्जून या सर्व जनतेसमोर आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. काय या ठिकाणी आपल्याला लीड द्यायची भूमिका, लीड द्यायची भूमिका हीच आहे का गरिबाला अन्न वस्त्र निवारा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सोयी दळणवळणाच्या रस्ते पिण्याच्या पाण्याच्या योजना त्याचबरोबर या ठिकाणी शेतीसाठी पाण्याची योजना आणि ह्या सर्व गोष्टी जो करू शकतो ते दूरदृष्टीचं नेतृत्व या ठिकाणी केंद्रामध्ये बसलेलं आहे आणि ज्यावेळेस केंद्रामध्ये या ठिकाणी अबकी बार चार सोपर करायला या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सांगतोय तर त्या 400 आमदार खासदारांमध्ये पहिला आम्हाला या ठिकाणी गर्वाने सांगता आला पाहिजे की अकोल्यामधून आम्ही जो खासदार पाठवतोय तो खासदार माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या बरोबर राहील हे खऱ्या अर्थाने या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितोय. आज या ठिकाणी योजनांच्या बाबतीत सांगत असताना जरूर सांगितलं गेलं पाहिजे. आज केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, या दोन्हींच्या वतीने अनेक योजना या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू आहेत आणि या योजनांपर्यंत जात असताना नुकसं आपल्या या ठिकाणी जर पाहायचं झालं सांगायचं झालं बांधकाम कामगार मजूर जे आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये या ठिकाणी ही योजना आणली आणि या योजना आणल्यानंतर गरीब माणसाला जो गवंडी माणूस आहे तो गवंड्याचा माणूस त्या ठिकाणी कुठेतरी कामाला जातोय त्या कामाला जाणाऱ्या माणसांना या ठिकाणी काही आजार पण आलं तर कुठे जायचं असा प्रश्न निर्माण होतो. मग त्यावेळेस या ठिकाणी केंद्राने योजना सुरू केली का एखाद्या बांधकाम मजुराचं त्या ठिकाणी नोंदणी झाली, नोंदणी झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी काही अपघात झाला तर त्याला त्या ठिकाणी 4 लाखाचा विमा त्या ठिकाणी तातडीने उपलब्ध होतोय. जर काही अपघातामध्ये कमी जास्त झालं तर कुटुंबाला त्याला पैसा उपलब्ध होतोय, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उपलब्ध होतोय. या सर्व योजना खऱ्या अर्थाने या ठिकाणी केंद्र शासनाने दूरदृष्टिकोनातून निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालवलेले आहेत. ते कामगार आमचे या ठिकाणी जर पाहायचं झालं तर अकोला तालुक्यामध्ये 13,000 आमच्या वतीने जे पार्टीच्या वतीने सांगतोय ते पार्टीच्या वतीने 13,000 मतदार जे आहेत 13,000 लोकांची नोंदणी झालेली आपल्याला हे आवर्जून या निमित्ताने सांगितलं गेलं पाहिजे. साहेब अनेक योजना आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज ज्यावेळेस बोलत आहेत का शेतीला बाजार भाव नाही येत मग मागच्याही कालखंडात जे समोरची मंडळी आहेत त्यांच्याकडे बघा ना ते देखील सत्तेवर होती, ती देखील मंत्री होते, त्याच्यातले काही या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून काम पाहिलेले परंतु त्यावेळेसचे धोरण काय होते आजचे धोरण काय या दृष्टिकोनातून जरूर या ठिकाणी बारकाईने पाहायला गेलं पाहिजे. आज आपण बघत असाल का गरीब माणसांना या ठिकाणी घरापर्यंत शेतकऱ्याला अडचण असलेल्या शेतीच्या योजनेपासून तर पाण्याच्या पासून कृषी विभागात गेलं तर पिण्याच्या म्हणजे शेतीच्या योजनेच्यापासून पाण्याच्या योजनेपासून इंजिनांपासून सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतात. आज पुढचा दृष्टिकोन जर पाहिला तर या ठिकाणी का मोदी साहेबांना आणि खासदार लोकांनी साहेबांना या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे ते या ठिकाणी देश सुरक्षित असला पाहिजे. तुम्हाला मी या ठिकाणी विचारू इच्छितो का जी समोरची मंडळी आहेत त्या समोरच्या मंडळींकडे कोणाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं का ते देश या ठिकाणी देश मजबूत राखू शकतील का देश या ठिकाणी सक्षम राखू शकतील. राहुल गांधींचं नाव घ्यायचं का अजून कोणाचं नाव घ्यायचं. त्यांच्याकडे जर पप्पू म्हणून पाहायचं सगळ्यांनी जर पाहिलं तर पप्पू म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अशा माणसांच्या हाती जर देश दिला तर तो देश सुरक्षित राहील का ही खऱ्या अर्थाने महत्वाचा प्रश्न आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी देशाबरोबर धर्म सुरक्षित राहायला पाहिजे. ज्यावेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या अतिक्रमण झाली तर कधी न ते या ठिकाणी आपण पाहत असाल का अयोध्येमधलं राम मंदिर खऱ्या अर्थाने तुमच्या माझा मनातला विषय आहे, जो अध्यात्माचा विषय आहे, धार्मिक विषय आहे, धर्म सुरक्षित राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून देखील माननीय मोदी साहेब या ठिकाणी काम करतात. काशीचा कॉरिडॉर घ्या, त्याचबरोबर या ठिकाणी अयोध्येचं मंदिर घ्या, त्याचबरोबर या ठिकाणी अयोध्येचं कॉरिडॉर. आता ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेलेले आहेत, मग ज्या वनवासातून जे फिरलेले होते त्या वनवासामधून ज्या ज्या ठिकाणून प्रभू रामचंद्राचे पदभावर झाले आहेत त्या भूमींना या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी नव्याने त्यांचं देखील या ठिकाणी नव्याने काम करायचं या ठिकाणी सुरू केलेलं आहे, जे आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. हे सर्व धोरण घेऊन खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जायचं आहे. या देशातला तिसरा विषय जो आहे तो नागरिक सुरक्षित असला पाहिजे आणि त्याला देखील या ठिकाणी आपण बघतो की हक्काचं काम, हक्काची नोकरी, हक्काचं अन्नधान्य हे सगळं उपलब्ध झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने कोणाला निवडून द्यायचंय हा आज आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न आहे. त्याच्याकरता आमचं या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी सांगणं आहे. बरेचसे मान्यवर यांना बोलणं आहेत, अनेक मार्गदर्शन करणार आहेत, थोडक्यात आवर्त घेतो, परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणं आहे. हे काम करणारा कोण असेल तर त्या काम त्या माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचंय. आणि हे काम करण्यासाठी मान्य या ठिकाणी आपण बघतो की आपले जे काही महायुती झालेली आहे, महायुतीमध्ये उमेदवार मान्य सदाशिवराव लोखंडे साहेब यांना खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी या तालुक्यातून या मतदारसंघातून अतिशय चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त मताधिक्य देऊन या ठिकाणी निवडून पाठवावं एवढीच या ठिकाणी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो. मला या ठिकाणी संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याकरता त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी. डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी. काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे. पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.